आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निवडणूक साहित्याच्या खरेदीत घोटाळा नको, शिरोळच्या जनतेची मागणी. शिरोळ नगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसात लागणार आहे आणि 3 सप्टेंबर पर्यंत घाईघाईनं साहित्य खरेदी करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी सूर सपाटा लावला आहे. शिरोळ नगरपालिकेची निवडणूक कोणत्याही दिवशी जाहीर होणार आहे. शिरोळचे मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी यांनी अगदी घाईघाईनं गडबडीनं साहित्य पुरवणाऱ्या कंत्राटदारांना आवाहन केलं आहे. बाबांनो, 3 तारखेपर्यंत मटेरियल द्या. विशेष म्हणजे जी वर्तमानपत्रात जी जाहिरात दिली यात घोटाळा होऊ नये अशी शंका आता नागरिकांना आली आहे. 3 सप्टेंबरपर्यंत निविदा द्यायच्या आहेत आणि त्याच दिवशी 4 पर्यंत निविदेची किंमतही रोखीनं भरायची आहे आणि सायंकाळी 5 वाजता निविदा उघडण्यातही येणार आहे. विशेष म्हणजे एक जरी निविदा आली तर ते उघडू शकतात आणि याचं कारणही ते कुणाला देणार नाहीत. लोकशाहीतला हा प्रकार शिरोळकरांना नवा अनुभवायला मिळतोय. गोपाळकाल्या दिवशी निविदा निघणार आहेत. 1 आणि 2 तारखेला सुट्टी आहे. शुक्रवार महिना अखेर या तारखांचा आणि दिवसांचा घोळ पाहिला तर जाहिरात तयार करणाऱ्या यंत्रणेनं नेमकं कुणाचा फायदा करायचा आहे हे ठरवायचंय ही शंकाही शिरोळकरांना आली आहे. विशेषतः नकाशे झेरॉक्स काढणं, मतदार यादी छापणं, नमुना छापणं, फॅक्स डिजिटल बोर्ड, मंडप हायमॅक्स दिवा, टेबल खुर्च्या भाड्यानं देणं, चहा नाश्ता जेवण, लॅपटॉप संगणक, स्टील कबाटे, पत्र्याचे पेठारे, एव्हीएम स्ट्रॉंग रूमसाठी सीसीटीव्ही भाड्यानं, हे अतिशय महत्वाचं साहित्य दिवस कमी ठेवून मागवण्यात येत आहे. मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी यांनी असा तातडीचा निर्णय का घेतला? एकाच दिवशी 2-2 निर्णय कशासाठी? या सगळ्या चर्चा आता लोकांच्या चर्चेत आल्या आहेत. महानकारी न्यूज साठी शिरोळहून कॅमेरामन संदीप इंगळेसह चंद्रकांत भाट.